भाज्यांच्या महागाईत अधिकच तीव्र बनला आहे. पावसाने मारलेली दडी आणि शेतकऱ्यांपासून ग्राहकांपर्यंत भाजी पोहोचताना वाढलेले दर यामुळे भाजीपाल्याचे वाढता वाढता वाढे असे बनले आहे. यामुळे कॉमन मॅनला महागाईत आर्थिक बजेट कसे सावरावे हा प्रश्न पडला आहे. तर गरीब शेतकऱ्यांना आपल्या मालाला किंमत नसल्याचे दुःख आहे. मात्र व्यापाऱ्यांकडून किरकोळ विक्रेत्यांपर्यंत सर्वजण नफा मिळवत आहेत. यामुळे भाजीपाल्याचे वाढते दर आणि महागाई याला नेमके जबाबदार कोण हे जाणणे जिकरीचे बनले आहे. भाजी मार्केटमधील रिटेल व्यापाऱ्यांकडून देण्यात येणाऱ्या भाज्यांचा दर व बाजारात किरकोळ विक्रेत्यांकडून विक्री करण्यात येणाऱ्या भाज्यांचा दर यामध्ये तफावत दिसून येते. बीन्स 80 ते 90 रुपये किलो, गवार 30 ते 40 रुपये किलो, भेंडी 30 रुपये किलो, वांगी 30 रुपये किलो, काकडी 25 रुपये किलो, कोबी 8 रुपये नग, मिरची 20 ते 25 रुपये किलो, दोडकी 30 ते 35 रुपये किलो, ढबू मिरची 40 रुपये किलो, फ्लॉवर 400 रुपयाला 18 नग असे दर आहेत. प्रामुख्याने बीन्स, गवारी, भेंडी याचे दर अधिक असल्याचे दिसून येत असून किरकोळ विक्री करण्यात येणाऱ्या विक्रेत्यांकडे याचे दर 10 ते 20 टक्क्यांनी अधिक असल्याचे दिसून येत आहे. पालेभाज्यांमध्ये लाल भाजी 7 रुपये, कांदा भाजी 5 रुपये, शेपू 7 रुपये, मेथी 8 रुपये, कोथिंबिरी 8 रुपये दराने मिळत असून भाज्याच्या दर्जानुसार मेथी व कोथिंबिरी 10 ते 15 रुपये दराने बाजारात मिळत आहे. कोणताही व्यवसाय आपल्या फायद्याखेरीज होत नाही. मात्र यामुळे शेतकरी व ग्राहक यांची ससे होलपट होत असल्याचे अधोरेखित होत आहे. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.